15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या 3 जानेवारीपासून सुरू होणार असून 1 ते 15 वयोगटातील मुलांसाठीही लवकरच लसीकरण सुरू होणार असल्याचं उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितलं. केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे येत्या 3 जानेवारीपासून 18 ते 25 वयोगटातील मुलांना पहिला लसीकरणाचा डोस दिला जाणार असल्याची माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. या वयोगटातील मुलांना फक्त कोवॅक्सिन ही लस दिली जाणार असून महापालिकेच्या सर्व केंद्रावर ही लस उपलब्ध असणार असून जास्तीत जास्त युवक युवतींनी आपले लसीकरण करून घ्यावे असंही आवाहन उपायुक्त पांडे यांनी केलं. शासनाच्या निर्देशानुसार सोलापूर महापालिकेच्या वतीने 15 ते 18 वर्षातील मुलांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात येणार आहे. सध्याचा डोस हा 3 जानेवारीपासून सोलापूर शहरात हा चालू होईल. या संदर्भात कोवॅक्सिन ही फक्त एकच लस यांना दिली जाणार आहे. 15 ते 18 वर्षामध्ये साधारणतः शहरामध्ये 90,000 मुलं हिचे लाभार्थी आहेत आणि यासोबतच पहिला डोस जसा आहे तसा बुस्टर डोसच्या संदर्भात पण गाईडलाईन्स प्राप्त आहेत. बुस्टर डोसमध्ये 3 कॅटेगरीतल्या लोकांना हा बुस्टर डोस दिला जाणार आहे. पहिला कॅटेगरी आहे की हेल्थ वर्कर्स, दुसरी कॅटेगरी आहे फ्रंटलाईन वर्कर्स आणि तिसरी कॅटेगरी आहे 60+ लोक. तर 60+ लोक पण जवळपास 10% हे पॉप्युलेशनचे आहेत तर तो 10 जानेवारीपासून चालू होणार आहे. बुस्टर डोस म्हणजे हा तिसरा डोस आहे. आणि त्यासोबतच आणखी एक शासनाकडून 1 ते 15 वर्षातील मुलांसाठी जी जापानीज इन्सेफलायटिस त्या आजारासंदर्भात पण आपल्याकडे व्हॅक्सिनेशन कॅम्पेन आयोजित करण्यात येणार आहे. 1 ते 15 मध्ये साधारणतः 1,82,000 मुलं याचे लाभार्थी आहेत आणि या संदर्भामध्ये आपण सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची मीटिंग पण या संदर्भात घेतलेली आहे. याचं ट्रेनिंग सेशन पण आयोजित केलेलं आहे. प्रामुख्याने शाळांमध्ये याचं व्हॅक्सिनेशन होणार आहे. आम्ही सर्व सोलापूरकरांना, सोलापुरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की हे जी काही लसीकरणाची मोहीम आहे शासनाची याच्यामध्ये सर्वांनी सकारात्मकरित्या सहभाग नोंदवा. लवकरात लवकर सगळ्यांनी आपलं लसीकरण करून घ्यावं.